महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना, या योजनेतून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहे, कृषी क्षेत्राचा विकास होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्यानं आता विकासाची गंगा गावागावात वाहणार आहे. माहिती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल 1,00,000 शेतकऱ्यांना झाला. या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच, तशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहीर आणि तलावाचीही पाण्याची पातळी वाढली आहे. जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात माहिती सरकारला यश मिळालंय. शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पन्नात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली आहे. नद्या, विहिरी, तलाव भरभरून वाहतील, यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय. शेती व्यवस्थेचा कायापालट होईल हाच एक ध्यास घेऊन माहिती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवत आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्यानं राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.